महाराष्ट्र मध्ये अनेक परम प्रतापी सरदार राजे महाराजे होऊन गेले, जीवाची पर्वा न करता त्यांनी थोरले पराक्रम केले। त्यांच्या पराक्रमामुळे व गाजवलेल्या रण मैदानामुळे त्यांची आणि त्यांच्या कर्मभूमीची नोंद इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरण झाली। सुलतानाच्या राजवटीमध्ये तलवारीच्या जोरावर आपलं अस्तित्व टिकून ठेवणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासाने ज्यांच्या पराक्रमाची सुवर्णाक्षराने नोंद घेतली अशा महान योद्ध्याच्या समाधी समोर नतमस्तक होण्यासाठी आपण जात आहोत। प्रौढ प्रताप चक्रवर्ती राजा रामचंद्र यादवेंद्र महाराजा, राजा यादवांच्या वंशामध्ये जन्मला येऊन ज्यांनी स्वतःच्या तलवारीच्या बळावर दक्षिणेतील 5 भामानी सत्तेवर निरंकुश स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवलं आणि ज्या महापुरुषानं हिंदवी स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आऊसाहेबांना, यांच्या आईला जन्म दिला, अशा सेना धुरंधर महाराजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीसमोर आज आपण उभे आहोत। राजे लखुजीराव जाधव हे राजमाता जिजाऊंचे वडील आणि छत्रपती शिवरायांचे आजोबा। राजे लखुजीराव जाधवांनी अनेक रणमैदान गाजवले, आदिलशाही, निजामशाही, बादशाही, राजसिंह त्यांनी थोरला पराक्रम गाजवला। आपल्या तलवारीचे तिखट पाणी अनेक शत्रूला कित्येक वेळा पाजले। राजे लखुजीराव जाधव यांची समाधी याच शिंदखेड राजाच्या भूमीमध्ये आहे। या शिंदखेड राजाच्या भूमीमध्येच राजे लखुजीराव यांचे वंशज आदरणीय राजे शिवाजीराव जाधव राजे हे आज आपल्यासोबत आहेत। जय जाऊ, जय जिजाऊ। राजे, सर्वप्रथम मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो। खरं तर या महाराष्ट्राच्या मातीला जिजाऊ साहेबांसारख्या रत्न देणाऱ्या लखुजीराव जाधवांच्या समाधीसमोर आज आपण उभे आहोत। नतमस्तक होण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो। तुम्ही तुमचा अमूल्य वेळ असा वेळ आमच्यासाठी दिला त्याबद्दल संबंध महाराष्ट्राच्या शिवभक्ताच्या वतीने मी तुमचे आभार व्यक्त करतो। आपलेही आभार, कारण या राजे लखुजीराव जाधव या महान योद्ध्याला आपल्या ज्या जगाच्या माहिती पटलावर नेण्याचं काम करण्यासाठी आपण बीड उठून या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आपल्या चॅनलचं, आपलं अशोकराव बांगर आपलं आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून सहकार्य करत स्वागत करतो। आमचे सहकारी छगनराव झोरे इतिहासकार। राजे लखुजीराव जाधव यांचे थेट वंशज शिवाजीराजे जाधव यांच्या सोबतीनं आम्ही परम पवित्र अशा समाधी परिसरात दाखल झालो। ही माती जाधव राजांच्या पराक्रमाने पुनीत झालेली आहे। सेना धुरंधर लखुजी राजे जाधव यांच्या समाधीच्या पायरीवर नतमस्तक होऊन आम्ही समाधी मंदिरात प्रवेश। लखुजीराव जाधवांचे पूर्वीचे स्नेही वनगोजी राजे निंबाळकर फलटण येथील, त्यांनी जिजाऊंचा विवाह त्यांचे दुसरे नातेवाईक भोसले ज्यांचे म्हणजे भोसल्यांकडे मालोजीराजे भोसल्यांकडे त्यांची कन्या दिली उमाबाई भोसले या होत्या, हे जुनं नातं असल्यामुळे ह्या दोन संबंध नवीन घडवण्याचा वनगोजी राजे निंबाळकरांनी त्या काळामध्ये ठरवलं आणि हे लग्न त्यांनी त्या काळामध्ये जुळून आणलं। या बाजूला जो रंगमहाल दिसतो त्या रंगमहालामध्ये तो कार्यक्रम रंगपंचमीच्या दिवशी झाला, परंतु बऱ्याच इतिहासकारांनी त्याला वेगवेगळ्या पद्धतीनं नोंदवण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये त्यांनी सांगितलं की भोसले घराणं छोटं होतं, जाधव घराणं मोठं होतं, परंतु वनगोजी राजे निंबाळकरांचे संबंध या दोन्ही घराण्यामुळे असल्यामुळे मला या घटनेमध्ये काही तथ्य वाटत नाही आणि त्यांनी हा संबंध घडून आणला आणि हे लग्न त्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर देवगिरीच्या किल्ल्यावर हे लग्न घडून आणलं। हे लग्न घडल्यानंतर, हा विवाह झाल्यानंतर निजामाच्या आणि इतर ज्या मोठ्या मोठ्या शाह्या होत्या त्यांच्या पोटामध्ये गोळा उठायला लागला की भविष्यामध्ये हे जाधव भोसले आणि निंबाळकर हे तीन घराणे एकत्र आले तर आपल्याला यांच्यापासून धोका होऊ शकतो, म्हणून त्यांनी त्या काळामध्ये लखुजीराव जाधवांना
लखोजीराव जाधवांना बोलून घेतलं आणि पूर्वीचे मालक असल्यामुळे दौलताबादच्या किल्ल्यावर ते मोठ्या यानं आमंत्रण त्यांनी स्वीकारलं, स्वतःचे मुलं नातू घेऊन त्या ठिकाणी गेले, कुटुंब घेऊन. परंतु त्यांनी त्या ठिकाणी त्यांना दग्यानं त्यांचे तीन मुलं, एक नातू आणि स्वतः राजे लखोजीराव जाधव यांची त्यांनी क्रूरशी हत्या त्या ठिकाणी केली. त्यांचे प्रयत्न घेऊन त्यांचे बंधू आणि त्यांच्या भारसाबाईंनी या ठिकाणी आल्या आणि त्यांनी हा भव्य असं या समाधीचं बांधकाम त्यांनी त्या काळामध्ये केलं. ही समाधी म्हणजे आजही जर जगामध्ये मुस्लिम राजे आणि ख्रिश्चन राजे यांच्या समाध्या खूप मोठ्या आहेत, परंतु हिंदू राजांची समाधी म्हणून सर्वात मोठी समाधी ही गणल्या गेली असं इतिहास बऱ्याचशा इतिहासकारांचं मत आहे. राजे लखोजीराव जाधव यांनी निजामशाहीसाठी अनेक वेळा शत्रूच्या तलवारीचे घाव स्वतःच्या छातडावर केले. मात्र दिनांक 25 जुलै 1629 रोजी निजामाने कपटी डाव साधला. निजामशाही दरबारात निशस्त्र आलेल्या राजे लखोजीराव, मुलगा राघोजी व अचलोज, कोवळा नातू यशवंतराव यांच्यावर कपटी आणि नामर्द निजामाच्या शेकडो तलवारी चालून गेल्या. निशस्त्र जाधवरावांनी पराक्रमाची पराकाष्ठा केली. ना मर्दासारख्या वागणाऱ्या ठेकड निजामाला शरण न जाता वीर मरण पत्करले. राजे लखोजीराव जाधव, राघोजी आणि अचलोजी आणि कोवळा नातू यशवंतराव निजामाच्या दरबारात धारातीर्थी पडले. निजामाच्या दरबारात शेकडो तलवारीशी निशस्त्र लढून वीरमरण पत्करणाऱ्या जाधवराव व त्यांच्या पराक्रमी पुत्रांची व नातवांची ही समाधी आहे. या समाधीच्या मुख्य द्वारावरच हा एक शिलालेख या समाधीबद्दल माहिती देणारा आहे. तो असा: सिंदखेडचे देशमुख भानवसे विठोजी सौ, अर्धांगी ठकराई राणी, त्यांचे पोटी जाधवराव लुखजी महाराज, अर्धांगी गिरजाई राणी, त्यांचे पोटी पुत्र दत्ताजी व अचलोजी व राघोजी व जाधवराव लुखजी व पुत्र दत्ताजी, त्यांचे पोटी यशवंतराजे व लिंबाजी. अशा प्रकारचा हा लेख या ठिकाणी आहे. समाधी प्रवेशद्वाराच्या दोनही बाजूला हत्तीवर बसलेला वाघ असलेले शिल्प आहेत. राजसत्तेला नियंत्रित करणारे हे शिल्प जाधवरावाच्या पराक्रमाची साक्ष देते. समाधीच्या बाह्य भागावर अनेक शुभ चिन्हे दगडामध्ये सुंदरतेने कोरलेले आहेत. कलाकाराने जाधवरावांचा पराक्रम आपला जीव ओतून दगडामध्ये कोरला आहे. भव्य प्रवेशद्वारातून आम्ही समाधी मंदिरात प्रवेश केला. प्रवेशद्वारासमोरच राजे लखोजीराव जाधव यांची समाधी आहे. July 1629 रोजी राजे लखोजीराव जाधव, त्यांचे तीन मुलं आणि एक नातू यशवंतराव यांची हत्या झाल्यानंतर त्यांची प्रेत म्हाळसा राणी आणि त्यांच्या सर्व भावकी मंडळीने या ठिकाणी आणले आणि या ठिकाणी ही जगातील सर्वात मोठी हिंदू राजाची समाधी या ठिकाणी बांधलेली. या ठिकाणी जर आपण बघितलं तर या प्रवेशद्वारावर, समाधीच्या प्रवेशद्वारावर चंद्र आणि सूर्य आणि मध्ये गणपती रायांची एक गणरायाची एक मूर्ती कोरलेली आहे. या सूर्य आणि चंद्राच्या याच्यावरून असं लक्षात येतं की त्यांचा बोध असा आहे की जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहेत तोपर्यंत या वीर राजांची, वीर राजकुमारांची महती ही जगाला कळत राहील. लखोजी राजे जाधव यांची समाधी केंद्रस्थानी अर्थात मध्यभागी आहे. लखोजी राजे जाधव यांच्या समाधीच्या चारही बाजूस चार जाधव पुत्रांच्या समाध्या आहेत. लखोजी राजे जाधव यांच्या समाधीच्या शेजारी समोरच्या बाजूस वीरपुरुष दत्ताजी राजे जाधव यांची समाधी आहे. त्यांच्या समाधीवरील दगडी काम हे अतिशय आखीव आणि रेखीव आहे. थोडेसे पुढे चालत गेले की लखोजी राजेंचे वीरपुत्र अचलोजी राजे
यांची समाधी आपल्या नजरेस पडते. कालांतराने थोडे चालत चालत पाठीमागील बाजूस गेल्यावर लखोजी राजेंचे पुत्र रघोजी राजे जाधव यांची समाधी आपणास पाहावयास मिळते. या तीन राजे जाधव वीरांच्या समाधीनंतर नजरेस पडते ती लखोजी राजेंचे कोवळे नातू यशवंतराव राजे जाधव यांची समाधी. राजे लखोजीराव जाधव यांच्या समाधीस्थळावर या ठिकाणी भव्य असं शिवलिंग त्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि या शिवलिंगाच्या खाली राजे लखोजीराव जाधव यांच्या पवित्र शरीराच्या पवित्र शरीर या शिवलिंगाच्या खाली ठेवलेलं आहे. कारण राजे लखोजीराव जाधव हे अतिशय मोठे थोर शिवभक्त होते. यामध्ये हे जुनं या ठिकाणी इथनं बाहेरून पाणी टाकून पूजेसाठी या ठिकाणी या हौदामधून पाणी वापरलं जायचं. याला तोटी होती त्या काळामध्ये आणि बाहेरून पाणी टाकलं जायचं आणि त्या थंडगार पाण्यानं याला पूजा करण्यासाठी त्या पाण्याचा वापर व्हायचा. आपण ही जी वास्तू बघताय ही एक छोटीशी रूम बघताय ज्या कृष्णा कारागिरानं हा जी समाधी बांधली त्याच कृष्णा कारागिरानं इथं राजे लखोजीराव जाधव यांचा अतिशय रुबाबदार असा पुतळा या ठिकाणी तयार केला होता. दगडी पुतळा त्यांनी या ठिकाणी बसवला होता. परंतु भविष्यामध्ये तो दगडी पुतळा इथनं गायब झाला. कदाचित मागच्या धमधमीमध्ये तो तोडला गेला म्हणावा किंवा त्या पुतळ्याला कोणीतरी स्मगलित करून घेऊन गेला असावं असा आम्हाला संशय आहे. आमचं जे 1973 जे पुस्तक आहे आणि कवी बजरंग भाट आणि रामचंद्र भाट यांनी वर्णन केलेल्या त्या पुस्तकामध्ये त्या पुतळ्याचं वर्णन आहे. त्या पुतळ्यावरून आता नवीन पोर्ट्रेट आम्ही त्या ठिकाणी तयार आमच्या पुण्यातील बांधवांनी ते पोर्ट्रेट त्या ठिकाणी तयार करून घेतलेलं आहे. सिंहासनावर बसलेले राजे लखोजीराव जाधव त्याची सुद्धा माहिती मी आपल्याला पुढे भविष्यामध्ये देणार आहे. या समाधीचा प्रत्येक चिरा राजे जाधव घराण्यातील वीरांच्या कथा मोठ्या अभिमानानं सांगतो. या दगडावरील कोरीव नक्षीतून राजे जाधव घराण्यातील वीर पुरुषांचा पराक्रम सहज नजरेस पडतो. इथल्या मातीच्या प्रत्येक कण आणि कण राजे जाधव घराण्याच्या पराक्रमाची साक्ष देतो. या समाधी मंदिराच्या परिसरात राजे जाधव घराण्यातील अनेक वीरांच्या समाध्या आहेत. मातीसाठी वीरमरण पत्करणारे राजे जाधव वीर याच समाधी मंदिराच्या प्रांगणामध्ये चीर शांती घेत आहेत. वीर पतीच्या सन्मानार्थ अग्नीला जवळ करून सती गेलेल्या काही सतींच्या समाधीही येथे नजरेस पडतात. राजे लखोजीराव जाधव यांच्या शौर्याची आठवण तुम्हा आम्हास आणि या महाराष्ट्रास व्हावी याच साठी हा अट्टहास्य.